वेलकम टू ऑल इलेवन स्टँडर्ड स्टुडंट्स इलेवन कॉमर्स स्टुडंट्स टुडे अवर टॉपिक नेम इज जॉईंट स्टॉक कंपनी वॉट इज जॉईंट स्टॉक कंपनी संयुक्त भांडवली संस्था ते काय त्याचं इंट्रोडक्शन्स मिनिंग डेफिनेशन्स ते आपण आज पाहणार आहोत सो लेट स्टार्ट इंट्रोडक्शन्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी यू मस्ट हॅव हिअर्ड अबाउट द रिलायन्स इंडस्ट्री इंडस्ट्रीज लिमिटेड टाटा स्टील लिमिटेड स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मारुती उद्योग लिमिटेड etc who are the owners of a such large organization such organizations are spread all over the world how are they formed and managed let us learn about uh, this form of organization after industrial revolution there were drastic changes in the traditional forms of business in this period a new form was introduced which is named as a joint stock company it is required of more capital and other resources than sole trading concerns or partnership firm रिलायन्स इंडस्ट्रीज आहे टाटा स्टील लिमिटेड आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे मारुती उद्योग लिमिटेड आहे हे सगळ्या लि हे सगळ्या कंपन्या ज्या आहेत आपण त्यांचे नाव ऐकलेच आहे बट या संस्थांचे मालक कोण आहे हे आपल्याला नाही माहिती आहे तर या संस्था ज्या आहे या जगभरात पसरल्या आहेत आणि त्या कशा अस्तित्वात आल्या कशा डेव्हलप झाल्या त्यांचं मॅनेजमेंट कोण करतं कशा पद्धतीने चालतं औद्योगिक क्रांतीनंतर इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशननंतर व्यवसायाच्या पारंपरिक प्रकारांमध्ये खूप मोठा ट्रिमेंडस असा बदल होत गेला चेंजेस होत गेले आणि याच काळात व्यवसाय संघटनेचा नवीन प्रकार जो आहे जॉईंट स्टॉक कंपनी संयुक्त भांडवल संस्था या नावाने तो अस्तित्वात आला त्यानंतर आहे की सोल ट्रेडिंग कन्सन्स आणि पार्टनरशिप फर्म यांना असणारी जी यांना असणारा जो भांडवल आहे जे फायनान्स आहे आणि इतर संसाधनांची गरज त्यांना जास्त असते Uh, next I have meaning. The joint stock company is a voluntary association of persons who generally contribute capital. They carry on a particular type of business which is established by law. The total capital of joint stock company is known as share capital. It is divided into small units called shares. Every members hold some shares. These members are called shareholders. In India, every joint stock company is registered as per the Companies Act 2013. Uh, कंपनी ही जी एकत्रित व्यक्तीने येऊन स्थापन केलेली ही ऐच्छिक संस्था असून यामध्ये सर्व व्यक्ती जे आहे ह्या भाग भांडवलांच्या रूपात योगदान करत असतात म्हणजे काय तर त्यांचा छोट्यात छोटं कॅपिटल जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात आणि त्यातून त्यांचा जो बिझनेस आहे तो इस्टॅब्लिश करत असतात बट या जॉईंटस्टॉक कंपनीमध्ये जो टोटल कॅपिटल आहे भांडवल आहे हे भाग भांडवल म्हणजे पार्टनरशिप भाग भांडवल जे असेल म्हणून ते ओळखलं जातं जे काही लहान भागात विभागलेले असतात त्यास त्यांनी शेअर असे म्हणून सांगितले शेअर म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि जो प्रत्येक सभासद भाग धारण करतात त्यांना त्यांनी भागधारक म्हणजे शेअर कॅपिटल असं त्यांनी म्हटलं आहे या भारतात संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी जी आहे म्हणजे याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कंपनीज ॲक्ट टू थाउजंड थर्टीननुसार ते करण्यात येत असतं नेक्स्ट आहे डेफिनेशन स्टॉक कंपनी अ व्हॉलंटरी Associations of individuals for profit, having capital divided into transferable uh, shares, the ownership of which is the conditions on membership. <coughs> According uh, to the professor L H and defined as that, त्यांनी असं म्हटलं आहे की आ, ही जी काही कंपनी आहे ती स्वतःच्या स्वेच्छेने स्थापन झालेली जी संघटना आहे त्यामध्ये आपण नफा मिळवला जातो भांडवल छोट्या छोट्या भागात ते डिवाईड केले जातात आणि हे जे भाग आहेत ते ट्रान्सफरेबल असतात हस्तांतरणीय असतात आणि मालकी सदस्यांचे देखील असतात सेकंड डेफिनेशन्स आहे चीफ जस्टिस मार्शल डिफायन एज दॅट अ कंपनी इज अ पर्सन आर्टिफिशियल इनविजिबल इंटेंजिबल अँड एक्झिस्टिंग ओनली इन द आईज ऑफ अ लॉ बिईंग अ मोर क्रिएचर ऑफ लॉ इट पॉसेस ओनली दोज प्रॉपर्टीज विच दी कॅरेक्टर ऑफ इट्स क्रिए क्रिएशन्स कॉन्फरन्स अपॉन इट आयदर एक्सप्रेसली ऑर ॲज अ इन्सिडेंटल टू इट्स व्हेरी एक्झिस्टन्स कंपनी कायद्याच्या दृष्टीने केवळ एक आर्टिफिशियल असेल कृत्रिम असेल इनविजिबल असेल स्पर्श न करता येणारी विद्यमान व्यक्ती आहे आणि तिची जी सा स्थापना आहे ती कंपनी कायद्यानुसार समान हेतूने केली जाते त्यामुळे तिला काही वैशिष्ट्य देखील प्राप्त आहेत नेक्स्ट आपण पाहणार आहोत की वॉट इज द फीचर्स ऑफ जॉईन स्टॉक कंपनी संयुक्त भांडवलांचे वैशिष्ट्य काय आहे फर्स्ट पॉईंट आहे की व्हॉलेंटरी असोसिएशन person of any caste, any religions can become a member of joint stock company. there is no restrictions regarding number of shares purchased by one person. after the death, share of any shareholder are transferred to his nominee. there is no restrictions on transfer of shares. Uh, voluntary association, etchik sangathan, yeah, joint stock company, madhe. Uh, कुठलाही व्यक्ती कुठल्याही कास्टचा असो कुठल्याही रिलिजनचा असो तो त्याच्या नावाने या स्टॉक कंपनीमध्ये सहभागी होऊ शकतो तो कुठल्याही प्रकारचे इथे रेस्ट्रिक्शन्स नाही आहे तो त्याचे शेअर परचेस करू शकतो आणि आफ्टर द डेथ त्या तो त्याचे शेअर आहे तो त्याच्या नॉमिनीच्या नावाने तो ट्रान्सफर देखील करू शकतो सेकंड आहे रजिस्ट्रेशन registration is a compulsory according to the companies act 2013 An application is prescribed form must be submitted to the register of companies. necessary registrations fees are paid by the promoters. a certificate of registrations is issued to the company after registration. a private limited company can immediately start his business after getting incorporation certificate. a public limited company must obtain certificate. Uh, कॉमन सेन्समेंट ऑफ बिझनेस ट्रेडिंग सर्टिफिकेट टू स्टार्ट इट्स बिझनेस भारतीय कंपनी कायदा टू थाउजंड थर्टीननुसार आपण स्टॉक कंपनीची आपण रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचे आहे दोन्ही केल्याशिवाय कुठलाही संयुक्त भांडवली संस्था ही अस्तित्वात येऊ शकत नाही आणि त्यानंतर uh, त्या कंपनीला कंपनी निर्बंधकाकडनं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीचे प्रमाणपत्र मिळते आणि त्या प्रमाणपत्रालाच त्या कंपनीच्या जन्माचा दाखला असं देखील म्हटलं जातं आणि या नोंदणीसाठी कुठलीही फी भरणे आवश्यक असते प्रायव्हेट कंपनी ज्या आहेत त्या नोंदणी प्रमाणपत्रानंतर सुरू करता येते आणि म बट जे सार्वजनिक कंपनीसाठी जी कंपनी सुरू करण्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते थर्ड पॉईंट आहे की रजिस्टर्ड ऑफिस द ॲड्रेस ऑफ द रजिस्टर्ड ऑफिस ऑफ अ कंपनी इज मेन्शन इन दी मेमोरेंडम ऑफ असोसिएशन all the important documents of a company are kept in the registered office. that is uh, register of shareholders, annual reports, minutes books, memorandum and article of association, prospects, statutory reports. Uh, नोंदणीकृत कार्यालय रजिस्टर ऑफिस घटनापत्रातील घटनापत्रकातील जे स्थल कलमानुसार कंपनीचा जो नोंदणीकृत कार्यालयाचा जो पत्ता आहे तोच ने आवश्यक आहे कंपनीच्या महत्त्वाची सर्व कागदपत्रे हे नोंदणीकृत कार्यालयात ठेवली पाहिजेत फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं की सभासद नोंदणी असेल वार्षिक विवरण असेल घटनापत्रक असेल माहितीपत्रक असेल एटसेट्रा फोर्थ पॉईंट आहे की आर्टिफिशल लिगल पर्सन अ कंपनी इज अँड आर्टिफिशियल पर्सन इज क्रिएटेड बाय लॉ इट कॅन एंटर इन्टू द कॉन्ट्रॅक्ट विथ थर्ड पार्टी इज आफ्टर रजिस्ट्रेशन्स आर्टिफिशियल लिगल पर्सन कृत्रिम व्यक्ती कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे तिला तिचे uh, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे आणि यात्रेस त्यांच्याबरोबर ती करार देखील करू शकते फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटले की मालमत्तेची जर खरेदी असेल विक्री असेल किंवा बँकेत खाते उघडणे असेल एटसेट्रा फिफ पॉईंट आहे की सेपरेट लिगल स्टेटस देर इज अ नो देर इज अ सेपरेट लिगल एक्झिस्टन्स ऑफ अ जॉईनस्टॉक कंपनी इट इज अ सेपरेट लिगल एंटिटी अपार्ट फ्रॉम इट्स मेंबर्स स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व कंपनीची जी स्थापना ही आहे ती कायद्यानुसार झालेली असते आणि या कंपनीच्या तिच्या सभासदांनुसार तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे लाभत असते त्याच्यानंतर आहे कॉमन सेल्स सेवन पॉईंट आहे लिमिटेड लायबिलिटी the limited uh, the liability of all shareholders is limited up to the extent of unpaid face value of shares held by them therefore private property of shareholders is not used for the payment of company's liability mm. uh, he features a joint stock company chain. next we will see the what is the merits and demerits of joint stock company uh,